subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी सुमित बराठे यांनी एमएसईबी कार्यकारी अभियंता पी आर घोरुडे यांना नॅशनल हायवे क्रॉसिंग वरती बेकायदेशीररित्या टाकलेल्या विद्युत वायरी तुटून झालेल्या नुकसानीबाबतचे निवेदन सादर करत हे वीज कनेक्शन अंडरग्राउंड करण्यात यावे ही मागणी करण्यात आली आहे. शहरातील नॅशनल हायवे वरील एमआयटीली पेट्रोल पंपासमोर राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुमित बराठे हे आपल्या कुटुंबियांसह भुसावळहून वरंगावकडे जाण्यास निघाले असताना हायवे क्रॉसिंग वरील चालू विद्युत प्रवाहातील तारा तुटून सरळती तार गाडीवर पडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र कुटुंबियांना किरकोळ दुखापत आणि गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हायवे क्रॉसिंग वरून विद्युत वाहिनी टाकता येते काय असा सवाल उपस्थित करत, जर नसेल तर संबंधित दोषींवरती कारवाई करत गाडीच्या नुकसान भरपाईची देखील मागणी संबंधितांकडून करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी विशाल नारखेडे, जितेंद्र सपकाळे, पृथ्वीराज पाटील आदींच्या उपस्थितीमध्ये एमएसईबी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी पदाधिकारी सुमित बराठे यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्र लाइव्ह वरती संवाद साधताना नॅशनल हायवे क्रॉसिंग वरील घडलेली अशी दुर्घटना पुन्हा घडू नये याकरिता या विद्युत वाहक तारा अंडरग्राउंड करण्यात यावा अशी मागणी आपल्या प्रतिक्रियेतून एमएसईबी प्रशासनासमोर मांडली आहे. वर आपल्या एम आय दिल्ली पंपासमोर एलटी लाईन डायक हायवेची क्रॉस झाली होती. त्यामध्ये माझी गाडी व माझा परिवार होता त्या जात असताना डायरेक्ट लाईन जी आहे तार ते आपल्या गाडीवर कोसळले आणि जीवित आणि थोडक्यात बचावले. ती गाडीमध्ये जे परिवार होता आमचा, तर त्याच्यासाठी एम एस ई बीला आज निवेदन दिलं आहे आणि त्यांच्या मागणी अशी केली आहे की बा याच्यावर जी लाईन हायवेवर ट्रान्सफर झालेली आहे लाईन, तर ती लाईन लवकरात लवकर अंडरग्राउंड करावी जेणेकरून दुसऱ्या लोकांना त्याचा त्रास होणार नाही आणि जीवित आणि होणार नाही याची दक्षता घ्यावी यासाठी आज महावितरणला निवेदन देण्यात आलेलं आहे.
देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.